शिवचे बॉस दादर काका त्यांचाच फोन होता. हॅलो मॅडम. मॅडम हा विश्वनाथ काय रे काय झालं घाबरलायस का तू? अहो इथे अश्विनी मॅडमला जोरात चक्कर आले पडल्या त्या. काय? हो मॅडम पडल्या. अरे तुम्ही कुठे आहात आता? अहो आम्ही इथेच आहोत मॅडम. अरे विश्वनाथ इथेच म्हणजे कुठे आहात आणि अश्विनी कुठे आहे? त्यांना मागच्या शिफ्ट बसवलंय मॅडम. काहीच बोलत नाहीये तो. मला काहीच कळत नाही मॅडम. तिला पाणी दे ना मग आधी. मॅडम मी त्यांना घरी घेऊन येतो पटकन. घरी आणू नकोस. त्यांना तिथल्या तिथे पहिल्यांदा मीराच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. आम्ही तिथेच पोहोचतोय कळलं. आणि गाडी प्लीज सावकाश चालव. तू लवकर जा आधी मीराच्या हॉस्पिटल मध्ये. हो मॅडम हो येतो मी. बघितलंस अश्विनी रस्त्यात चक्कर येऊन पडलीये. तुम्ही सगळे मला बोलत असता म्हणून मी तिच्या मागे सावली सारखी असते. तिला तर काही झालं तर तू शांत होती. तिला काही होणार नाही. आणि तो तिला मीराकडे घेऊन जातोय ना. चल आपण निघूया. तिला काही नाही होणार. मला खूप भीती वाटते रे. मी तर शांत हो ग. तू सांगतो ना अश्विनीला काही होणार नाही. चल 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 आपण निघूया का.